नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय पुणारी न्यूज. आपण पाहतो की हल्ली धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आजारांचा आपल्याला सामना करावा लागतोय, आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा आजार म्हणजे मानदुखी, चक्कर किंवा हाताला मुंग्या येणं. आणि हे जर अगदी कमी प्रमाणात होत असेल तर योग्य विश्रांती घेणं किंवा योग्य व्यायाम करणं, काही आयुर्वेदिक उपचारसुद्धा उपयुक्त ठरू शकतात. ही वेदना जर खूपच त्रासदायक ठरायला लागली तर तिचं शास्त्रीय निदान करणंसुद्धा गरजेचं असतं. पण सुरुवातीच्या स्टेजला याला आळा घालता आला तर आपलं शरीर जे अनेक आजारांपासून वाचू शकतं. पण मग आळा घालायचं म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. घाबरू नका, याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विराज भंडारी आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेदा, कायरोप्रॅक्टिक, ओस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाईन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी यांचं परदेशात प्रशिक्षण घेतलं आहे. या सगळ्या पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील हे आधुनिक डॉक्टर आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड इतकंच नाही तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणीसुद्धा मणक्याच्या विकाराच्या आधुनिक उपचार पद्धतींचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. परदेशामध्ये संशोधन एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाईन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सुद्धा डॉक्टरांनी काम केलं आहे. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क प्लस डिजनरेटिव्ह स्पाईन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा जास्त चालताना येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यांसारख्या अनेक आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला आहे. डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमुळे 10,000 जास्त मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांचे उपचार आणि ऑपरेशन करून डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आलं आहे. डॉक्टर भंडारींचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. डॉक्टर स्वतःच आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. डॉक्टर, आपण सुरुवात करूयात की आपण पाहतो की C5, C6 किंवा C7 सध्या MRI रिपोर्टमध्ये नसा दबलेल्या येतात, म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स असे येतात, तर मग ते प्रमाण जास्त हल्ली वाढताना का दिसत आहे? सध्या तुम्ही बघताय आफ्टर कोविड वर्क फ्रॉम होम, त्याचबरोबर बैठी जीवनशैली, सगळ्यांच्या हातामध्ये आत्ता तुम्हाला काय दिसतं तर मोबाईल. किती वेळ मोबाईल बघायचा हे प्रत्येकाने त्याचा त्याचा विवेक साधला पाहिजे. मनुष्य 2 तास, 3 तास, 5 तास मोबाईल सतत सर्च करत राहतो, त्याचबरोबर लॅपटॉपच्या डिव्हाइससारख्या दिवसभर त्याच्या कॉम्प्युटरसमोर बसणं, त्याचबरोबर सतत एका जागेवरती बसून काम करणं, हे पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे मानदुखीला सुरुवात होण्याचं. दुसरी गोष्ट आहे आहार. सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं हे एक सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे मान दुखायचं. तहान लागणं ही एक इच्छा आहे, हे एक व्यसन नाही आहे. किंवा वेळ झाली म्हणून आपण पाणी पितो, सकाळी वेळ होती म्हणून लोक पाणी पितात, पोट साफ होण्यासाठी पाणी पितात, हे एकदम चुकीचं आहे. तहान लागणं ही आपल्या शरीराची एक इच्छा आहे, तृष्णा आहे. त्याचबरोबर अतिजेवन करणं, सतत जेवण करणं, 2 पेक्षा जास्त बैठकीमध्ये जेवण करणं, त्यातनं अन्न खाल्ल्यानंतर अन्नाचा रस आणि लिव्हरमधनं येणारं पित्त या दोघांचा संगम होऊन अन्नपचन क्रियेला सुरुवात होते इंटेस्टाईनमध्ये. पण बऱ्याच वेळा सारखं जेवण 2-3 टप्प्यामध्ये जर पोटामध्ये गेलं त्याच्यामुळे आम निर्मिती होते, अन्न पचत नाही, न पचलेलं अन्न तसंच्या तसं आतड्यात पडून राहतं आणि त्यामुळे तो आम रस तुमच्या सांध्यांमध्ये जाऊन मानेमध्ये जाऊन बसतो आणि तिथनं आम वाताला सुरुवात होते. बऱ्याच वेळा दुसरी गोष्ट, एकीकडे आम वात आणि दुसरीकडे दुसऱ्या प्रकारची जी लोकं आहेत त्याच्यामध्ये सतत काम करणं, अति ओझी उचलणं डोक्यावरती, पाठीवरती, मानेवरती, कमरेवरती अति ओझी उचलणं, सतत एका बैठकामध्ये अति व्यायाम करणं किंवा अति एका जागेवरती बसणं हे एक मोठं कारण आहे. त्याला धातुक्षय ज्यांनी आम्ही म्हणतो. तिसरी प्रकार जो आहे तो मी मगाशी तुम्हाला म्हटलं की एका झटक्यामध्ये मान वळवणं, पटकन उजवीकडे किंवा डावीकडे बघणं किंवा एका सेकंदामध्ये उजवीकडे खाली आणि वरती बघणं, क्विक सडन ऑफ सेकंदामध्ये 3 मुवमेंट केल्या तर मानेची चकती ही बाहेर येते आणि मान दुखायला सुरुवात होते. त्याचबरोबर मसल पेन, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड आणि स्केलनी नावाच्या मसल्स, मानेमध्ये जवळजवळ 28 प्रकारच्या मसल्स आहेत, त्या स्नायूंमध्ये कुठेतरी गॅप आली, त्या स्नायूंमध्ये गुठळी बनली, त्या स्नायूंमध्ये लहानपणा एखादा स्नायू लहान झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याच्यामुळे मान दुखायला सुरुवात होते.
बरोबर आहे. पण डॉक्टर, आता चक्कर येते किंवा हाताला मुंग्या येतात किंवा चकती सरकते किंवा नसा दबतात, तुम्ही जसं सांगितलं, त्याचं निदान काय? एक लक्षात घ्या, कोणताही आजार झाल्यानंतर अचूक निदान होणं खूप गरजेचं आहे. जर निदान चुकीचं झालं, समजा मसल पेन आहे आणि आपण व्हर्टेब्रल बोन शिफ्टिंगची ट्रीटमेंट दिली, तर तिथे रुग्णांना उपशम मिळणार नाही आहे, रुग्ण बरा होणार नाही आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये आपण एक निदानाची विशिष्ट पद्धत डेव्हलप केली आहे. ती डेव्हलप केली हे म्हणण्याचं कारण, माझे 30 ते 40 कोर्सेस ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, US, जर्मनीमध्ये झाले आणि त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन, त्याचसोबत व्हिसरल मॅनिप्युलेशन, स्पाईन ॲडजस्टमेंट, क्रायरोपॅक्टर, मर्मथेरपी, आयुर्वेदा, ह्या सगळ्यांचं एकत्रितपणे आम्ही एक वैशिष्ट्य निदान करतो की नक्की पेशंटचा त्रास हा का झाला आहे, पेशंटचे कोणते दोष हे बिघडलेले आहेत, पेशंटचा प्राण उदान समान कसा आहे, त्याचबरोबर पेशंटचे व्हिसरल ऑर्गन जे आहेत, लिव्हर, किडनीज, स्प्लीन, थोरॅक्स, लंगमधले काही अवयव, हृदय, हे विशिष्ट गतीने आतमध्ये हालत असतं आणि त्याची हालण्याची गती जर कमी जास्त झाली किंवा बंद झाली तर त्या मसल कडक व्हायला लागतात. तुम्ही बघा, तुमच्या घरामध्ये जर एखाद्या वेळेस 10-15 लोक अचानक जेवायला येणार आहे, लगेच तुमच्या खांद्यावरती लोड येतो, हे बऱ्याच जणांनी अनुभवलेलं असणार आहे. किंवा तुम्हाला मी एक टास्क दिला आहे आणि तो टास्क तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त प्रमाणात दिला, तुमच्या कामाच्यापेक्षा जास्त, तुम्हाला आज जर सांगितलं की आज तुम्हाला 4 शूट करायचे आहेत, अचानक सांगितलं गेलं, तो लगेच ताण तुमचा इमोशन तुमच्या अप्पर ट्रॅपेझियस मसलवरती येतात. बऱ्याच लोकांमध्ये तो एक प्रकार दिसतो, इमोशनमुळे होणारी मानदुखी, स्ट्रेसमुळे होणारी मानदुखी. त्याचबरोबर हे सगळं निदान जे आहे ते आपण पहिलं पेशंटची आयुर्वेदिक नाडी परीक्षा बघतो. नाडी परीक्षा बघितल्यानंतर पेशंटचं स्टॅटिक स्पर्लिंग टेस्ट केली जाते मानेसाठी. त्याच्यानंतर नर्वोस्कोप नावाचं मी हे मशीन आणलेलं आहे अमेरिकेचं. हे मशीन जे आहे ते मानेपासून, पहिल्या मणक्यापासून ते मानेच्या 7व्या मणक्यापर्यंत, तसंच माकडहाड्यापर्यंत लावलं जातं. बऱ्याच वेळा मानदुखी ही कमरेमुळे मान दुखणं किंवा मानेमुळे कंबर दुखायला चालू होणं असं बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. बऱ्याच रुग्णांमध्ये आपण ही जी मशीन आहे ती लावल्यानंतर C1 पासून C7 तसेच माकडहाडापर्यंत ती मशीन आपण लावतो आणि त्याच्यामध्ये बघतो की नक्की पेशंटचा कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट फॅसेट लॉक झाला आहे, कोणती नव ही इन्फ्लाम आहे. तुम्ही जर बघितलं मानेचे 7 मणके जे आहेत त्याला एक विशिष्ट कव आहे, 30 डिग्रीचा कव पाहिजे आणि त्याच्या बाजूने कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे. ती आर्टरी ज्यावेळेस पिंच होते, दबली जाते, व्हर्टेब्रल सेगमेंट उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला सरकल्यामुळं, त्यावेळेस पेशंट बघा सकाळी उठल्यानंतर जर मान उजवीकडे नेली की चक्कर येते, डावीकडे नेली की चक्कर येते, मान खाली घेतली की चक्कर येते. हे स्पेसिफिक जेव्हा सांगतो तेव्हा 100% पेशंटची चकती ही सरकलेली असते आणि तो सेगमेंट जर क्रायरोपॅक्टर मेथडनी ती मान ॲडजस्ट केली तर पहिल्याच दिवशी चक्कर थांबते. तर ती चकती का सरकते, नसा का दबतात, यावरचं पण सुद्धा निदान आपल्या डॉक्टरांनी आता समजवलेलं आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात. जर तुम्हाला आणखी या संदर्भात माहिती हवी असेल तर डॉक्टरांचे यूट्यूबवर व्हिडिओज आहेत, ते सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता, तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आणि बऱ्याच रुग्णांचं निदान डॉक्टरांनी केलेलं आहे, बऱ्याच रुग्णांवर उपचार केलेले आहेत, त्यांना अनुभव सुद्धा आलेला आहे. अशाच एका पेशंटचा रिव्ह्यू आपण पाहूया. सरिता संतोष जोशी, राहणार बीड, वय माझं 43 आणि मी एक फेब्रुवारीमध्ये सरांकडे माहीत झालं की बाबा भंडारी डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक तर करतात. आधी संचितीमध्ये दाखवलं, डॉक्टरांनी खूप अशी म्हणजे भीती वाटली पहिल्यांदा जेव्हा दाखवलं, तर डायबिटीस खूप असल्या कारणाने, इन्शुरन्स वगैरे चालू असल्याने डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की बाबा तुमचा पाय बारीक होईल किंवा तुम्हाला संडास आगे, लगेच ते म्हटले पाय खूप बारीक झाला आहे. त्यानंतर आम्ही पहिले ते ऐकल्यानंतर घाबरलो की बाबा पाय बारीक झाला आहे आणि पाय काढायची वेळ येईल, गँगरिंग वगैरे होईल, डायबिटीस असल्यामुळे नसा बंद पडतील आणि तुम्हाला 1-8 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल. 8 दिवसात मला खूप परेशान झालो, मग काय करावं असंच मग कळालं की सरिता आहेत, म्हणजे सरांचा हॉस्पिटलला वगैरे आलो. सर म्हटले की 100 ने 1,00,000% मी गॅरंटी घेतो की मी तुम्हाला असं काही होणार नाही की पाय काढणं वगैरे, डायबिटीस जरी असला तरी मी पूर्णपणे तुम्हाला यातनं बाहेर काढतो. मग तर 24 फेब्रुवारी का 23 असं फेब्रुवारी महिन्यापासून ट्रीटमेंट सुरू केली. पहिले 8 दिवस खूप त्रासदायक केले, असं वाटलं की नाही होणार,
हे सरांनी जे सांगितलं त्यांनी म्हणजे विश्वास बसायला याला वेळ लागला थोडासा. पण जेव्हा 8-15 दिवस झाले त्यानंतर मला प्रचंड सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत गेला. माझ्या चालण्यामध्ये मुंग्या कमी येणं, प्रत्येक जे जे ह्या सिस्टीम आहे थेरपी करतात सर, रॉल्फर म्हणा आणखी ॲडजस्टमेंट जे करतात, त्या सगळ्या गोष्टींमधून खूप काही फरक पडला. नक्कीच. तर काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, त्याच्यावरच्या उपचार पद्धती काय आहेत, ट्रीटमेंट्स काय आहेत, हे सुद्धा सरांनी बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजवलेल्या आहेत. तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर डॉक्टरांच्या यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन अधिकची माहिती घेऊ शकता. किंवा डिस्प्लेवरचा नंबर शो होतो आहे स्क्रीनवर, त्यामध्ये पण तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. डॉक्टर, आता जो आपण पेशंटचा रिव्ह्यू पाहिला त्यामध्ये डॉक्टर त्यांना खरंच बरं वाटलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा अनुभव आपल्याला शेअर केला. पण जी मान दुखी आहे किंवा कंबर दुखी आहे, बऱ्याच लोकांचं आहे की खूप दुखतं किंवा त्यांना उपचार काय करायचे ते माहितीच नाही आहेत, तर मग ती कायमची बंद होऊ शकते का, याच्यावर उपचार पद्धती काय? मानदुखी आणि कंबरदुखी ही नक्कीच बरी होऊ शकते ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे. म्हणजे C5, C6, C7 या चकती बाहेर आली आहे, नसा सगळ्या चोकअप झालेल्या आहेत, हाताला मुंग्या येतात, हात जड होतो आहे, बधीर होतो आहे, नम होतो आहे, अशा प्रकारच्या पेशंटचं ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं. एक लक्षात घ्या, गादी जेव्हा बाहेर येते पहिल्या टप्प्यामध्ये, जेव्हा न्यूक्लियस पल्पस फाटून, ॲन्युलस फायबर फाटून न्यूक्लियस पल्पस बाहेर येतो, त्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये प्रचंड वेदना पेशंटला असतात, पेन. दुसऱ्या टप्प्यामध्ये गादी बाहेर आली की चालू होतं टिंगलिंग सेन्सेशन, टिंगलिंग सेन्सेशन म्हणजे मुंग्या येणं. तिसऱ्या टप्प्यामध्ये नमनेस, चौथ्या टप्प्यामध्ये हातातली गोष्ट निसटणं किंवा मसल वास्ट होणं, हात बारीक 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 होत जातो. जेवायलासुद्धा हाताची बोटं वळत नाही, हाताचे बोटांमधली ताकद ही कमी होऊन जाते, बटणं लावता येत नाही, केस विचारता येत नाही. माझ्याकडे एक साधारण 55-60 वयोगटातील एक महिला आली होती, तिला तर हाताने जेवता येत नव्हतं, साडी स्वतःची घालता येत नव्हती, चपातीचं पीठ मळता येत नव्हतं. फक्त 3-7 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये प्रोग्रेसिव्हली 30-30%, 70-70% प्रत्येक महिन्यामध्ये बदल दिसला. 7व्या महिन्यात ती स्वतः 30 भाकऱ्या स्वतः थापत होती, 6 किलोमीटर सायकल चालवत होती. असे प्रकारचे रिझल्ट्स ह्या मॅन्युअल थेरपीने येऊ शकतात. मॅन्युअल थेरपी ही जगभरातल्या सगळ्या थेरपी ज्या आहेत मानदुखी आणि कंबरदुखीच्या, या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. इंटिग्रेटेड अप्रोच आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्याच्यासोबत मर्मचिकित्सा, व्हिसरल मॅन्युप्युलेशन, फेशियल मॅन्युप्युलेशन, क्रायरोपॅक्टर म्हणजे बोन सेटिंग, जे बोन मिसअलाईन झाले. तुम्ही बघा, चक्कर येते म्हणजे काय होतं, 2 व्हर्टेब्रल सेगमेंट जे आहेत मानेतले, त्याच्या पूर्ण कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे. पेशंटने मान उजवीकडे वळवली तर चक्कर येते, डावीकडे वळवली तर चक्कर येते. ही चक्कर यायचं कारण आहे, कॅरोटिड आर्टरी ही दबली जाते आणि ही दबल्यामुळे पेशंटला चक्कर येते. ती कॅरोटिड आर्टरीचं जर ॲडजस्टमेंट केली गेली तर नक्कीच पेशंट हे बरे होताना दिसतात. आहे आपण साधारण 1 महिन्यातनं 1 दिवस 3.5-4 तासाचे उपचार हे केले जातात. रुग्ण सध्या माझ्याकडे दुबईतनं महिन्याला 20-21 रुग्ण दुबईतनं फ्लाईटनी सकाळी पुण्याला येतात. 9 वाजता ट्रीटमेंट चालू होते, 1 वाजता ट्रीटमेंट संपते, 12 सेशन ऑनलाईन झूमवरती घेतले जातात. त्याचबरोबर दुसरी बॅच आमची 1:30 वाजता चालू होते, ती 6:30 संपते. आत्ता सध्या नागपूर, चंद्रपूर, नाशिक, बॉम्बे, औरंगाबाद, ठाणे, दादर, भिवंडी इथनं महिन्याला कमीत कमी 40-50 पेशंट प्रत्येक गावामधनं आत्ता येतात आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातनं पेशंट येतात आहे. त्याचबरोबर दिल्ली, UP, बिहार, गुजरात ह्या राज्यांमधनंही पेशंट आत्ता चालू झालेले आहेत. एक लक्षात घ्या, ही ट्रीटमेंट पद्धती जी आहे, अचूक निदान आहे आणि अचूक उपचार आहेत. जर पेशंट बरा होणार असेल तरच उपचार दिले जातात, पेशंट बरा होणार नसेल तर त्याला सांगितलं जातं की तुला नक्की काय करायचं आहे. ही खासियत आहे ह्या ट्रीटमेंटची. या संदर्भातल्या अनेक आजारांवर डॉक्टरांकडे उपचार आहेत, निदान आहे, तेच डॉक्टर आपल्याला आता समजवत होते कशाप्रकारे ही ट्रीटमेंट होते, प्रोसेस असते. आणि डॉक्टरांनी जसं मगाशी मी जसा उल्लेख केला की 10,000+ रुग्णांना त्यांनी उपचार केलेले आहेत, त्यांचाच एक आपण रिव्ह्यू पाहूयात त्यांना कशाप्रकारे फरक पडला आहे. Hi, my name is Anik. I'm from Holland and I came here by a friend of mine who suggested to come here. The treatment here is a very holistic way. So it's not only chiropractic. My problems are seen as a whole and the treatment as well is detailed and focused on every part, I can say. During each treatment
it's my whole body and my well-being has been considered. And I would recommend people that I know. I already informed a friend of mine from Holland who has problems to tell her to come here as well. Because I really think this is a good treatment for everyone who has problems because of the combined way of treatment and the way the vision is. So it's sometimes a little painful, but it's worth it. Every time that I had a treatment now, it's worth it. When I'm home, I can feel all the differences, very small, and eventually they lead to big transformations, I think. So that's what I suggest. तर हे जे पेशंट होते ते उपचार घेत होते त्यांना कशाप्रकारे फरक पडला तोच रिव्ह्यू आपण त्यांचा पाहत होतो. डॉक्टर, स्टेनॉसिस डिस्क बाहेर येणं म्हणजे नेमकं काय? दोन व्हर्टेब्रल सेगमेंट, दोन मनके, दोन चकत्या मधलं अंतर कमी होणं आणि ती चकती बाहेर येणं. आपण जसं पापड घरी करतो, पापड करताना गोळा टाकल्यानंतर दाबतो, पापड मोठा होतो, त्याचप्रकारे दोन व्हर्टेब्रल सेगमेंट ह्या दचका बसल्यामुळे, एखाद्या फास्ट मुवमेंटमुळे टॉर्क आणि फोर्स चुकला आणि पटकन क्विक सॉर्ट ऑफ मुवमेंट झाली दचका बसल्यामुळे, किंवा वयामानानुसार डिजनरेटिव्ह चेंजेस, खूप कामं केलेली आहेत, खूप ओझी उचललेली आहेत, खूप एका जागेवर बसलं आहे, ते दोन व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं अंतर कमी होतं, पाण्याची गादी ही लहान होते आणि चकती बाहेर येते. आणि ती चकती बाहेर आल्यानंतर नवरूटला पिंच करते, पिंच केल्यामुळं तिथे चालू होतो स्टिनोसिस. स्टिनोसिस म्हणजे नस दबणे. नस दबल्यानंतर चालू होतात जरा जरा मुंग्या येतात. पेशंट सांगतो, डॉक्टर, प्रचंड प्रमाणात माझ्या हाताला मुंग्या येतात, आहे कंबरेपासून पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात, आहे पहिल्या दोन बोटांना मुंग्या येतात, आहे शेवटच्या तीन बोटांना मुंग्या येतात, आहे फक्त हाताला मुंग्या येतात, फक्त मानेपर्यंत हातापर्यंत मुंग्या येतात, असं वेगवेगळे सिमटम्स वेगवेगळ्या रुग्णांमध्ये दिसतात. हे स्टिनोसिस 100% बरं होऊ शकतं, याला ऑपरेशन लागत नाही. एक लक्षात घ्या, विना ऑपरेशन हे बरं होऊ शकतं, याला फक्त एक आहे की प्रॉपर ट्रीटमेंट, की नक्की मसलमुळं हे स्टिनोसिस आहे, व्हिसरल ऑर्गनमुळं स्टिनोसिस आहे, का बोन मिस अलाईन आहे आणि त्याच्याबरोबर मसल पण मिस अलाईन आहेत आणि फेशिया मिस अलाईन आहे, तिघंही बिघडलेत, तिघांनाही दुरुस्त करा आणि तो स्टिनोसिस घालवा. 7 महिन्याच्या MRI मध्ये स्टिनोसिस हा 100% आतमध्ये गेलेला दिसतो. एपिकॅनोडायमीटर ज्यांचे 2, 3, 4 होते ते 12 mm² पर्यंत आपण नेण्यात आपल्याला यश आलेलं आहे. तर 100% हे बरं होऊ शकतं. हीच खासियत डॉक्टरांची की ते जे काही उपचार करतात रुग्णांवर त्याची शाश्वती देतात की रुग्णांना बरं वाटेलच. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं विचारावं असं वाटतं की रुग्ण जे आहेत ते घाबरतात की ऑपरेशन करावं लागेल किंवा ऑपरेट आपण करतो, तर मग हे ऑपरेशन टळू शकतं का? एक लक्षात घ्या, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. ऑपरेशन हा विषय आला की अंगावर काटा येतो. मनुष्य ऑपरेशन सांगितलं, 2-3 डॉक्टरांकडे जातात. ॲलोपॅथी सायन्सच्या तुम्ही कुणाकडे गेला तर त्यांचा प्रोटोकॉल हा फिक्स आहे. डिस्क बाहेर आहे, हर्निएटेड डिस्क आहे, तुम्ही 10 डॉक्टरांना जरी दाखवलं तरी तो ऑपरेशनच सल्ला देणार आहे, बिकॉज त्यांची पॅथी सेम आहे. नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहेत, त्यांचं पण एक लिमिटेशन आहे. जर रिट्रोलिस्थिसिस आहे, चकती मागे आली आहे, स्टिनोसिस सारखा प्रकार आहे, तर 100% ऑपरेशन टळू शकतं. परंतु जर व्हर्टेब्रल सेगमेंट ब्रेक झालेला आहे, मनका पुढे गेला आहे, चकती पुढे गेलेली आहे आणि तिथे कुठेतरी ट्युमर्स आहेत, कुठेतरी गाठी झालेल्या आहेत, कुठेतरी मांसल भाग हा वाढून तिथे डिस्कवरती नवरूट कॉम्प्रेस करतोय, अशा ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. ते सोडून जर डिस्क हर्निएशन आणि पोट्रुजन असेल तर 100% ऑपरेशन पेशंटचं वाचू शकतात. तर ज्यांना, ज्या रुग्णांना भीती आहे किंवा ज्यांना असं वाटतं की ऑपरेशन करावंच लागतं, तर ते सुद्धा नाही, त्याचं सुद्धा सोल्युशन सरांकडे आहे. सरांनी आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी समजवलेल्या आहेत, पण या संदर्भात अधिकची माहिती तुम्हाला हवी असेल तर डॉक्टरांच्या खूप साऱ्या व्हिडिओज आहेत यूट्यूबवर, त्यासुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता, त्यातून तुम्हाला जास्त माहिती मिळेल. आणखी जर सरांची अपॉइंटमेंट हवी असेल किंवा सरांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, जो नंबर शो होतो आहे स्क्रीनवर त्यावर सुद्धा त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण आज पाहतोय की याच संदर्भात रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते राज्यामध्ये आणि ती संख्या आज लाखोंच्या घरात आहे, आणि हीच संख्या वाढू नये यासाठी आज डॉक्टरांनी आपल्याला फार उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊ शकता आणि स्वतःची काळजी घेऊ शकता.
डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि हेल्टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.